बातमीपत्रात आपलं स्वागत. लोणावळ्यातील लायन्स पॉइंट वरील दरीत पडलेल्या तरुणाला लोणावळा पोलिसांनी अथक प्रयत्न करून जीवदान दिलं आहे. निलेश भागवत, वय 27, राहणार मुंबई, असे या प्राण वाचलेल्या पर्यटकाचे नाव आहे. निलेश हा काही मित्रांच्या समवेत वर्षा विहाराला लोणावळ्यात आला होता. लायन्स पॉइंट परिसरात मद्य प्राशन करून फिरताना त्याचा पाय घसरल्याने तो दरीत पडला. साधारण 100 फूट अंतरावर तो एका झाडाला अडकला होता. त्याच्या मित्रांनी सुद्धा मद्य प्राशन केले असल्याने कोणीही त्याला वाचवण्याकरता पुढे येत नव्हते. हा प्रकार स्थानिकांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल भूषण कुंवर, मयूर अबनावे, हनुमंत शिंदे, वॉर्डन योगेश हंडे, शुभम कराळे, गणेश गाडे यांनी दोरच्या साह्याने कुंवर यांना खाली उतरवत निलेशला बाहेर काढले. काल याच ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गिराड तलाव धबधब्यात पडून पुण्यातील एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला होता. मागील आठवड्यात भुशी धरणात पायऱ्यावरून वाहणाऱ्या पायऱ्यांवरून 2 पर्यटक वाहून गेले होते. पर्यटन स्थळांवर मद्याच्या अंमलाखाली हुल्लडबाजी करत असल्याने या जीवघेण्या घटना घडत असल्याने या हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.